जयसिंगपूर परिसरात मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरात तर पाणी घुसलेलं आहे, शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे ते झालेलं आहे. जयसिंगपूरमधील सिद्धेश्वर पार्क असेल, यड्रावकर कॉलनी असेल, या सगळ्या घरांमध्ये बऱ्यापैकी नुकसान आहे ते झालं आणि याच्या पाहणीसाठी राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार आणि माजी मंत्री या ठिकाणी आलेले आहेत. बोलूयात त्यांच्याशी. काय सांगाल, ढगफुटी सदृश पाऊस झाला, नुकसान देखील मोठं झालेलं दिसतंय, काय एकूण सांग. काल रात्री जवळपास असा 12 एक ढगफुटीजन्य पाऊस ह्या सगळ्या परिसरामध्ये आणि विशेषतः शिरोळ तालुक्यामध्येच, केवळ जयसिंगपूरच नव्हे तर शिरोळ तालुका आणि परिसरातल्या हातकणंगले तालुक्यामध्ये सुद्धा काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. एकंदरीत त्याचे आत्ता एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर महापुराच्या काळामध्ये सुद्धा एवढा पाणी जिथं साठलेलं नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा आता पाणी एवढं म्हणजे त्या पाण्याचा हे साठलेलं आहे. त्याचा सगळ्याचा आता आपण सूचना दिल्या आहेत, जिथे जिथे काही नाले नवीन काही काढता येतील ह्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर सकाळी तहसीलदार आणि BDO बरोबर माझी चर्चा झाली, कृषी अधिकाऱ्यांच्यावर चर्चा झाली, त्याप्रमाणे तातडीनं शेतीचे सुद्धा जे पंचनामे आहेत ते तातडीनं आपण पंचनामे हे करायला सांगितलेले आहेत. खरं तर सणासुदीचे दिवस आहेत आणि अशामध्ये नागरिकांना या संकटाला सामोरं जावं लागतंय, कशा पद्धतीनं तातडीचा आधार मिळणार आहे? निश्चितपणे ताबडतोब आपण पंचनामे करू, ज्यांचे नुकसान होईल त्यांना निश्चितपणे राज्य शासनाच्या मार्फत नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळेल त्यासाठी म्हणून निश्चित प्रयत्न केले जातात. शेतीच्या नुकसानीचा काही आढावा घेतलेला का, साधारण किती हे सगळं नुकसान दिसतंय कुठल्या कुठल्या? नाही, विशेषतः शिरोळ तालुक्यातले जवळपास सगळ्याच गावामध्ये हा महापूर ह्या कालच्या अतिवृष्टीचा हा तडाखा बसलेला आहे, त्यामुळे सगळ्याच गावाचे आपण पंचनामे करायचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाले की ताबडतोब त्याच्यावर आपण सहानुभूतीपूर्वक शासनाकडे आपण विनंती करून त्यांना मदत जी असेल ती मिळवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जाते. मदत साधारण किती दिवसामध्ये मिळू शकेल? कारण पंचनामे पुरे झाले की ताबडतोब आपण त्यासाठी म्हणून आपण शासन स्तरावर प्रयत्न करू. पहिला पण हे होते राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार. खरं तर नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, पंचनामे देखील तात्काळ करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिलेल्या आहेत आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये तात्काळ किंवा लवकरात लवकर कशी मदत मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं यड्रावकर यांनी यानिमित्तानं म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, जयसिंगपूर, कोल्हापूर.